हाँ हेलो एवरीबडी, गुड मॉर्निंग। कसे आहात आपण? तर लॉकडाऊनमध्ये प्रत्येक दिवशी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी सकाळ संध्याकाळ योग प्राणायाम करत रहा आणि आनंदित रहा। घरातील वातावरण एकदम शुद्ध ठेवा, आनंदित ठेवा आणि प्रसन्नचित्त रहा। आपल्या अवतीभोवतीच्या कोणत्याही गोष्टीचा आपल्यावर विपरीत परिणाम होऊ द्यायचा नाही। तर ठीक आहे, तर आज आपण सुरू करूया फ्युचर परफेक्ट टेन्स। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फ्युचर परफेक्ट कसं फॉर्म करायचं, त्याचं सूत्र काय आहे, त्याच्यावर काही एक्झाम्पल घेऊया आणि आज फ्युचर परफेक्ट टेन्स आपण पूर्णतः शिकून घेऊया। ठीक आहे, तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। परंतु त्यापूर्वी सगळ्यांना विनंती की या व्हिडिओला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब निश्चित करा, कारण की त्यामुळे आम्हाला एक मोटिवेशन मिळत असते, इन्स्पिरेशन मिळत असते। तर ठीक आहे, सुरू करू याच्या व्हिडिओला। ओके, फ्यूचर परफेक्ट टेन्स, फ्यूचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ, भविष्यकाळ। तर याचं सूत्र काय आहे तर ते सगळ्यात आधी बघून घेऊया। सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल, शाल किंवा विल प्लस हॅव, प्लस हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट, हा या टेन्सचा, फ्युचर परफेक्ट टेन्सचा हा सूत्र आहे आणि हा सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। ठीक आहे, तर यावर आधारित काही एक्झाम्पल बघून घेऊया। तर विद्यार्थी मित्र, कोणतेही तुम्हाला टेन्स शिकायचं असेल तर त्याच्यासाठी त्याचं सूत्र काय आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर सूत्राला लक्षात ठेवायचं, ही विल हॅव डन हिज वर्क बाय इव्हिनिंग टुमॉरो। तर याचा अर्थ काय आहे, त्याने उद्या संध्याकाळपर्यंत आपले काम पूर्ण केलेले असेल। तर भविष्यामध्ये एखादी घटना पूर्ण झालेली असेल, एखादी कृती पूर्ण घडून गेलेली असेल हे व्यक्त करण्यासाठी या टेन्सचा उपयोग केला जातो। तर बघा, याच्यामध्ये सब्जेक्ट ही आहे, शाल आणि विल, इथं ही असल्यामुळे सहाय्यक क्रियापद विल आलं आहे आणि त्याच्यानंतर ह्याव, इकडे कोणताही कर्ता असो तर इथं ह्यावमध्ये बदल होणार नाही, हे ह्याव वापरायचेच असते। ठीक आहे, त्याच्यानंतर व्ही थ्री म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ वर्ब, डूचा तिसरा रूप आहे डन, त्याच्यानंतर हे ऑब्जेक्ट आहे। तर अशा प्रकारे या टेन्सला तुम्ही बनवू शकता। तर याचा अर्थ काय, की त्याने उद्या संध्याकाळपर्यंत आपले काम पूर्ण केलेले असेल, म्हणजे केलेले आणि असेल, भविष्य असल्यामुळे असेल हा शब्द यायलाच पाहिजे। मराठी ट्रान्सलेशन करताना करता लक्षात घ्यायचं आणि असेल किंवा अनेक वचन असेल तर असतील हे शब्द येणार हे लक्षात ठेवायचं। ठीक आहे, तर आता याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। आय
shall have finished my homework. PM तर यामध्ये बघा आय शाल हॅव फिनिश्ड माय होमवर्क बाय 8 PM म्हणजे 8 वाजतापर्यंत रात्री 8 वाजतापर्यंत मी आपले होमवर्क पूर्ण केलेले असेल. आता बघा इथं शाल आलं तर त्याच्यानंतर ह्या वापरायचं आहे. विल असेल तरी तुम्हाला ह्यावच वापरायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, द बॉय विल, विलच्या नंतर हॅव येणार हे निश्चित लक्षात ठेवायचं. द बॉय विल हॅव रिटन अ लेटर टू हिज फ्रेंड. आता द बॉय विल हॅव तर सब्जेक्ट आला हा सब्जेक्ट, त्याच्यानंतर शाल विल पैकी बॉय असल्यामुळे इथं विल वापरलेला आहे, विलच्या नंतर ह्या वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर क्रियापदाचा राईटचा तिसरा रूप रिटर्न आहे. तर तुम्हाला क्रियापदाचा पहिला दुसरा आणि तिसरा रूप काय काय होत असते तर ते तुम्हाला याचं ज्ञान असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट अ लेटर टू हिज फ्रेंड. तर विद्यार्थी मित्र हो अशा पद्धतीने याला तुम्ही बनवू शकता. म्हणजे याचा अर्थ काय होईल की त्या मुलाने आपल्या मित्राला पत्र लिहिलेला असेल. तर अशा प्रकारे असा अर्थ तयार होतो, त्या मुलाने आपल्या मित्राला पत्र लिहिलेलं असेल. तर भविष्यकाळामध्ये शाल विल आहे तर या हेल्पिंग वर्बवरून समजून जायचं की हा भविष्यकाळ आहे. आणि जर असेल हा शब्द तुम्हाला दिसेल तर त्यावरून समजून जायचं की हा फ्युचर टेन्स आहे. शाल विल आणि ह्या आलं तर याच्यावरून पूर्ण भविष्यकाळ आहे याची आपल्याला जाणीव होते. तर विद्यार्थी मित्र हो यावर अधिक तुम्ही सराव करू शकता, मोर अँड मोर प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. तर जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तेवढं तुमचं या टेन्सवर चांगलं त्याला कॉम्प्रिहेंड करू शकता, चांगलं समजू शकता आणि त्यासाठी म्हणून यावर अधिकाधिक एक्झाम्पल सोडवण्याचा तुम्ही घरी सराव करा, प्रयत्न करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. We shall meet again in the next video. Till then, bye. Thanks for watching this video.